तर वनरक्षक भरतीचे जेवढीही पेपर्समध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत ते सर्वच या सुपर क्लासमध्ये कव्हर केले असल्या कारणास्तव सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक जरूर करायचा आहे चॅनलवर नवीन आला असा तर सबस्क्राईब लगेच करून घ्या तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे वन विभागातील सर्वोच्च पद कोणते असते वन विभागातील सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते असते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील एच एफ एफ म्हणजेच हेड ऑफ फॉरेस्ट फोर्स हे वन विभागातील सर्वोच्च पद असते परतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये कोणत्या राज्याकडून येतो ते सांगायचं आहे परतीचा पाऊस महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कोणत्या राज्याकडून येतो ऑप्शन क्रमांक दोन राहील राजस्थान राज्याकडून परतीचा पाऊस महाराष्ट्रात येत असतो पुढचा प्रश्न पाहूया दिलवार आहे जैन धर्मियांचे मंदिर कोणत्या राज्यात येते दिलवार आहे जैन धर्मियांचे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक चार राहील राजस्थान राज्यामध्ये दिलवार आहे जैन धर्मियांचे मंदिर स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया किचन पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे किचन पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात येते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील राजस्थान राज्यामध्ये खिचन पक्षी अभयारण्य स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी बाबरवाणी हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे बाबरवाणी पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील गुरुनानक यांनी जे आहे बाबरवाणी हे पुस्तक लिहिलेले ले आहे पाहूया पुढचा प्रश्न रिहंद धरण उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे रिहंद हे धरण उत्तर प्रदेशातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील सोनभद्र जिल्ह्यामध्ये रिहंद धरण हे स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न पाहूया संविधानातील कलम सतरा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे संविधानातील कलम सतरा हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ग्राहक अस्पृश्यता नष्ट करण्याशी संविधानातील कलम हे सतरा संबंधित आहे पुढचा प्रश्न पाहूया काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी झाली आहे ऑप्शन क्रमांक चार राहील अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी या वर्षी कुंते दिवशी ले ले दिवशी ले ले या दिवशी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया लोकसभेची स्थापना भारतामध्ये कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी झालेली आहे लोकसभेची स्थापना भारतामध्ये कोणत्या दिवशी झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो चार विग्रह हे सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्न या दिवशी या वर्षीचे आहे या ठिकाणी राज लोकसभेची स्थापना करण्यात आलेली आहे तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी काय आहे लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे होम रुळ लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील पंधरा एप्रिल एकोणीसशे सोळा या वर्षी या दिवशी होम रुळ लीगची स्थापना करण्यात आलेली आहे तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील चोवीस सप्टेंबर आठ त्र्याहत्तर या वर्षीय दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे भारतातील आरबीआयचे गव्हर्नर खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत भारतातील आरबीआय गव्हर्नर खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील शक्तिकांत दास यांनी जे आहे आरबीआयचे गव्हर्नर व्यक्ती आहेत पुढचा प्रश्न पाहूया पहिला राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे सर्वात पहिला राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक युके राहील विश्वनाथन आनंद यांना सर्वात पहिला राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे महाराष्ट्राच्या पठारावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे महाराष्ट्राच्या पठारावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एक राहील तापी ही नदी महाराष्ट्राच्या पठारावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी आहे पुढचा प्रश्न पाहूया जगामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या देशात आहे जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एक राहील रशिया या देशामध्ये जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र पाहावयास मिळते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र विधान परिषदेचे पर पर विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील विजय वडट्टीवार हे जे आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरा विरोधी पक्षनेते आहेत पुढचा प्रश्न um. पाहूया आशिया आशिया चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक मिळवणारी भवानी देवी कोणत्या राज्याची व्यक्ती आहे आशिया चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक मिळवणारी भवानी देवी खालीलपैकी कोणत्या राज्याची व्यक्ती आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील विद्यार्थ्यांनो आशिया चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवणारी भवानी देवी यांनी तामिळनाडू राज्याची व्यक्ती आहेत पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान स्थित आहे अरबी समुद्रावरून वाहणारे वारे सुरुवातीला कोणत्या पर्वतरांगेला धडकतात ते सांगायचं आहे अरबी समुद्रावरून वाहणारे वारे सुरुवातीला खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेला धडकतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील सह्याद्री पर्वतरांगेला अरबी समुद्रावरून वाहणारे वारे जे वारे जे आहे सर्वप्रथम धडकत असतात पुढच्यापासून पाहूया महाराष्ट्राच्या उत्तरेकडे कोणती पर्वतरांग स्थित आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडे खालीलपैकी कोणती पर्वतरांग स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तरेकडे स्थित आहे समवर्त सूची भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे समवर्त सूची भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील ऑस्ट्रेलिया या देशाकडून भारताने समवर्त सूची घेतली आहे पुढच्यापासून पाहूया कुटुंबिनार कोणत्या शतकामध्ये बांधण्यात आलेले आहे कुतुंबिनार खालीलपैकी कोणत्या शतकात बांधण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राहील अकराव्या शतकामध्ये पाहूया सह्याद्री पर्वताची एकूण उंची किती किती मीटर आहे उन उन मिटर आहे सह्याद्री पर्वताची उंची एकूण मीटरची चार युगी राहील एक हजार दोनशे वीस मीटर एवढी सह्याद्री पर्वताची एकूण उंची आहे पुढचा प्रश्न पाहूया दलित चळवळीचा प्रमुख नेता खालीलपैकी कोण असं म्हटले जाते दलित चळवळीचा प्रमुख नेता होता खालील पे केक कोणता होता तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील विद्यार्थ्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित चळवळीचा प्रमुख नेता होते कोकणाचे स्थान कशाच्या दरम्यान आहे कोकणाचे स्थान खालील पैकी कशा दरम्यान आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील आरबी समुद्र तसेच सह्याद्री दरम्यान कोकणाचे स्थान आहे पाहूया पुढचा प्रश्न खानदेश कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येते ते सांगायचं आहे खानदेश खालील पैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील तापी नदीच्या मोदींच्या खोऱ्यामध्ये खानदेश स्थित आहे पुढच्या प्रश्न पाहूया प्रधानमंत्री जनधन योजना केव्हापासून सुरू करण्यात आली आहे प्रधानमंत्री जनधन योजना खालील पैकी केव्हापासून सुरू झाली आहे तर ऑप्शन क्रमांक चार एक राहील अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा या वर्षी या दिवसापासून प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात झाली आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली महिला वकील खालीलपैकी कोण होत्या ते सांगायचं आहे महाराष्ट्रातील पहिली महिला वकील खालीलपैकी कोण होत्या तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील या ठिकाणी कोर्नोलिया सोराबजी यांनी महाराष्ट्रातील पहिल्या महिला वकील असलेल्या व्यक्ती होत्या पुढचा प्रश्न पाहूया उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉरचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉरचे उद्घाटन खालील पैकी कोणा हस्ते झालेले आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यात आले आहे पाहूया पुढचा प्रश्न कुणो राष्ट्रीय उद्यानात सोडलेले चित्ते भारताने कोणत्या देशाकडून मागवलेले होते कुणो राष्ट्रीय उद्यानात सोडलेले चित्ते भारता भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून मागवले होते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी चार राहील आफ्रिका या देशाकडून जे आहे या ठिकाणी कोण राष्ट्रीय उद्यानात सोडल्याची ते मागवण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूया लोंगवे लोंगवेला करार खालीलपैकी जेव्हा झाला तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते लोंगेवाला करार जेव्हा झाला तेव्हा भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन राहील राजीव गांधी यांनी लोंगेवाला करार जेव्हा झाला तेव्हा भारताचे पंतप्रधान व्यक्ती होते पुढचा प्रश्न पाहूया स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकारने कोणती योजना योजना सुरू केलेली आहे स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकारने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील निर्भया योजना स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकारने सुरू केली आहे पुढच्या आपण पाहूया भरतनाट्यम या लोकनृत्याचे पूर्वीचे नाव खालीलपैकी कोणते आहे भरतनाट्यम या लोकनृत्य प्रकाराचे पूर्वीचे नाव खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील अट्टम असे भरतनाट्यम या लोकनृत्य प्रकाराचे पूर्वीचे नाव होते पाहूया भारतीय राज्यघटनेमध्ये शिक्षणाशी संबंधित असलेले कलम कोणते आहे भारतीय राज्यघटनेमध्ये शिक्षणाशी संबंधित कलम खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील ट्वेंटी ए हे भारतीय राज्यघटनेमध्ये शिक्षणाशी संबंधित कलम आहे पुढचा प्रश्न पाहूया गायिका शुभलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी दिलेला आहे ग गायिका शुभलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी दिलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन एक राहील एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षी गायिका शुभलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी वेलची टेकड्या भारतातील कोणत्या भागामध्ये स्थित आहेत वेलची टेकड्या भारतातील कोणत्या भागामध्ये येतात तर ऑप्शन क्रमांक चार राहील दक्षिण भागामध्ये वेलची टेकड्या ह्या स्थित झालेल्या आहेत पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी भारतीय आंतरिक संस्था इस्रोने एस एस एल व्ही डी टू हे रॉकेट कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित केलेले आहे भारतीय आंतरिक संस्था इस्रोने एस एस एल व्ही डी टू हे रॉकेट खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून प्रकर्षित केले आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील विद्यार्थ्यांनो श्रीहरी कोठाऊन जे आहे या ठिकाणी हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूया शेवटच्या जनगणनेनुसार नागालँड राज्यामध्ये कोणत्या धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे शेवटच्या जनगणेनुसार नागालँडमध्ये खालीलपैकी कोणत्या धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे ऑप्शन क्रमांक तीन खाली ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या शेवटच्या जनगणेनुसार नागालँड राज्यामध्ये सर्वात जास्त आहे पुढचा प्रश्न पाहूया जहीर उड दिन मोहम्मद हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे जहीर उद्दीन मोहम्मद खालीलपैकी कोणाचे नाव आहे तर ऑप्शन क्रमांक दोन इक राहील बाबर यांचे जहीर उद्दीन मोहम्मद हे पूर्ण नाव आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतामध्ये सर्वात मोठे हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यात आहे भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम भारतातील कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील ओडिसा राज्यामध्ये भारता भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतामध्ये पवन ऊर्जा निर्मितीमध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील तामिळनाडू राज्य भारतामध्ये पवन ऊर्जा निर्मितीमध्ये अग्रेसर आहे तर पाहूया या ठिकाणी पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे महाराष्ट्राच्या पठारावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे महाराष्ट्राच्या पठारावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एक राहील तापी ही नदी महाराष्ट्राच्या पठारावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी आहे पुढचा प्रश्न पाहूया जगामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या देशात आहे जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एक राहील रशिया या देशामध्ये जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र पाहावयास मिळते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते खालील के कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील विजय वडट्टीवार हे जे आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत